मित्रांनो, चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. चंद्राचा आकारही दररोज बदलतो. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते. त्यानंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. 15व्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही, त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात. अमावस्येनंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात. दर 15 दिवसांनी चंद्राचा आकार वाढत जातो किंवा कमी कमी होत जातो. हा चंद्राचा जो वाढणारा व कमी होणारा आकार असतो त्यालाच आपण चंद्रकला असे म्हणतो.